मागील व्हिडिओत आपण काही प्राण्यांमधील व वनस्पतींमधील अनुकूलन पाहिले आज आपण वाळवंटी प्रदेशातील प्राणी व वनस्पती यांच्यातील पाण्यासाठी व अन्नासाठी केलेल्या अनुकूलनाचा अभ्यास करू वाळवंटीय प्रदेशात हवामान खूप उष्ण असते तेथे दिवसा तापमान खूप जास्त असते रात्री तापमान खूप कमी असते त्यामुळे तेथे पाण्याची कमतरता असते वाळवंटातील हवामानाशी तेथील प्राणी व वनस्पती यांना जुळवून घ्यावे लागते वाळवंटीय प्रदेशात कॅक्टस बाभूळ कोरफड यांसारख्या वनस्पती आढळतात तेथे उंट साप पाली कांगारू उंदीर असे प्राणी आढळतात या प्राण्यांमध्ये व वनस्पतींमध्ये दिसणारे अनुकूलन पाहूया कॅक्टस ही काटेरी वनस्पती आहे वाळवंटात पाणी कमी असल्यामुळे कॅक्टसच्या पानांचे काटांमध्ये रूपांतर होते हे अनुकूलनच आहे पानांमध्ये झालेल्या या बदलामुळे हवेतील उष्णता खूप असली तरी अतिशय कमी पाणी उत्सर्जित होते कमी पाणी असलेल्या प्रदेशात यामुळेच कॅक्टस ही वनस्पती जिवंत राहू शकते तसेच या प्रकारच्या पानांमुळे कॅक्टसचे चरणाऱ्या प्राण्यांपासून संरक्षण होते काटेरी व निमूळत्या आकाराची पाने जाड व मांसल असतात या पानांमध्ये गर असतो त्यात पाणी साठवलेले हो असते कोरफडीचे पान मध्ये तोडले तर त्यातून पाण्यासारखे थेंब पडतात अशी पाने हे कोरफडीचे दिसणारे अनुकूलन आहे वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींची मुळे खूप खोलवर गेलेली असतात कारण तेथे पाणी खूप कमी प्रमाणात असते त्यामुळे जगण्यासाठी आवश्यक असे पाणी जमिनीत शोधण्यासाठी व शोषून घेण्यासाठी मुळे खोल खोल जातात बिळातील प्राणी वाळवंटात दिवसा फार उष्णता असल्यामुळे तेथील प्राणी दिवसा जमिनीखालील बिळांमध्ये बसतात रात्री हवा थंड झाली की ते अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतात निशा म्हणजे रात्र चर म्हणजे फिरणारे रात्री फिरणाऱ्या प्राण्यांना निशाचर असे म्हणतात उंट उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात जहाज जसे माणसे सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते तसे वाळवंटात उंटावरून माणसे किंवा सामानाची नेआण करता येते उंटाच्या शरीराची रचना पाहिली की उंटामध्ये अनुकूलन कसे आहे ते लक्षात येते उंटाच्या शरीर रचनेची वैशिष्ट्ये अवयव उपयोग लांब पाय तापलेल्या वाळूपासून त्याचे रक्षण करणे नागपुड्यांना झाकणारी कातडी वाळू उंटाच्या नाकात जाऊ न देणे लांब व जाड पापण्या उडणाऱ्या वाळूपासून डोळ्यांचे रक्षण करणे जाड कातडी शरीरातील पाण्याचे उत्सर्जन कमी करणे वशिंडासारखा मानेवरील गोल भाग अन्न साठवून ठेवणे उंट शरीरात पाणीही साठवून ठेवू शकतो त्यामुळे त्याला अनेक दिवस पाणी मिळाले नाही तरी चालते बर्फाळ प्रदेशातील प्राणी व वनस्पती यांच्यातही अनुकूलन दिसते बर्फाळ प्रदेशात हवामान खूपच थंड असते तेथे बर्फ तर पडतोच पण काही वेळा जोरदार वाहणारे वारेही असते या ठिकाणी ज्या वनस्पती असतात त्यांना सुचीपर्णी वनस्पती म्हणतात सुची म्हणजे सुई पर्ण म्हणजे पान सुईसारखी टोकदार पाने असलेल्या या वनस्पती असतात यांचा आकार शंकूप्रमाणे निमुळता असतो या वनस्पतींची पाने निमुळती असतात व ती जमिनीच्या दिशेकडे असतात त्यामुळे भरपूर बर्फ पडला तरी तो बराचसा घसरून खाली पडतो पानांवर साठून राहत नाही ध्रुवी अस्वल याक बर्फातील चित्ता सिल्वर फॉक्स असे प्राणी बर्फाळ प्रदेशात आढळतात बर्फापासून या प्राण्यांचे संरक्षण व्हावे म्हणून त्यांची कातडी खूप जाड असते त्यांच्या अंगावर जाड केसही असतात थंडीपासून प्राण्यांचा बचाव व्हावा म्हणून त्यांच्या कातडीखाली चरबीचा जाड थर असतो त्यामुळे त्यांना थंडीचा त्रास होत नाही हा थर त्यांच्या शरीरातील उष्णता टिकवून ठेवतो तसेच ही चरबी या प्राण्यांना उष्णताही पुरवते पक्ष्यांच्या शरीररचनेतही अनुकूलन झालेले दिसते या अनुकूलनामुळे पक्ष्यांना आकाशात सहज उडता येते पक्ष्यांमध्ये दिसणारी वैशिष्ट्ये एक पक्ष्यांचे शरीर दोन्ही बाजूंना निमुळते असते मध्यभागी फुगीर असते दोन पक्ष्यांना उडण्यासाठी पंख असतात त्यांचे पंख हे पुढील दोन पायांचे सुधारित रूप असते तीन पक्ष्यांची हाडे पोकळ असतात त्यामुळे पक्षी वजनाने हलके असतात कमी वजनामुळे ते सहजपणे आकाशात उडू शकतात चार पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात मुलांनो पक्ष्यांचा आकार पाहूनच मानवाने विमानांचा आकार ठरवला अन्न मिळवण्यासाठी काही वनस्पतींमध्ये अनुकूलन झालेले दिसते अमरवेल ही वनस्पती पर्णहीन म्हणजे पाने नसणारी वनस्पती आहे ही वनस्पती स्वत अन्न तयार करत नाही जगण्यासाठी ती इतर वनस्पतींमधील अन्नरस शोषून घेते व्हीनस फ्लायट्रॅप संड्यू किंवा ड्रॉसेरा या कीटकभक्षी वनस्पती आहेत भक्षण करणे म्हणजे खाणे या वनस्पती जगण्यासाठी कीटकांवर अवलंबून असतात या वनस्पतींमुळे कीटक आकर्षित होतात वनस्पतीवर कीटक बसताच व्हिनस फ्लायट्रॅपची खालची व वरची बाजू बंद होते कीटक त्यात अडकून मरतो या मेलेल्या कीटकांमधून वनस्पती आपली नायट्रोजनची गरज पूर्ण करतात काही प्राणी अन्नासाठी दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून असतात वाघ सिंह यासारखे प्राणी जलद गतीने व ताकदीने पळून भक्ष पकडतात त्यांना धारदार अणकुचीदार सुळे असतात मेलेल्या प्राण्याचे मांस फाडण्यासाठी वाघ व वा सिंह यांना या सुळ्यांचा उपयोग होतो सारांश प्रतिकूल हवामानात जगण्याचा सजीव प्रयत्न करतात त्यामुळे सजीवांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात जैवविविधता दिसून येते तसेच अनुकूलन झालेलेही दिसते पारिभाषिक शब्द दुर्भिक्ष सूच्ची जैव जैवविविधता निमुळते पर्णहीन निशाचर अन्नरस बर्फाळ अणकुचीदार